नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। तर आज तुमच्याशी एक छोटासा व्हिडिओ मी शेअर करणार आहे। तर कधी कधी काय होतं की आपण मार्केटमध्ये गेल्यावरती आपल्याला जी मच्छी असते ना ती स्वस्त मध्ये मिळते। घरात जर का आपल्या माणसं कमी असतील तर आपण तसं आणतेवेळी आपण विचार करतो घेऊ का नको, कारण मग एवढी मच्छी खाणार कोण। तर जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल या व्हिडिओचा। तर जी मच्छी आहे ती आपण आणून घरामध्ये कशा पद्धतीने फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि मग आपण 8 ते 15 दिवस सहज आपण म्हणजे ती मच्छी टिकते सुद्धा आणि छान चवीला सुद्धा छान लागते मच्छीने। तर एक छोटासा व्हिडिओ मी तयार केलाय कारण आज आमच्याकडे पण अशीच मच्छी आणली होती आणि त्या पद्धतीनेच मी किती वर्ष झाले या पद्धतीने मी स्टोअर करून ठेवते। तर तुम्ही सुद्धा नक्की हा व्हिडिओ बघा आणि जर का आवडला तर मला नक्की सांगा तुम्ही। मग चला बघूया आपण आज काय काय आमच्याकडे मच्छी आणले ती। संडे स्पेशल मच्छी पापलेट आणि काय आहे सुरमई। तर ही बघा आपली मच्छी साफ आणि स्वच्छ म्हणजे करून झाले सर्व आणि इथे आता मी 25 ते 30 लसूण पाकळ्या घेतल्या सोलून आणि आलं घेतलंय, चांगला मोठा तुकडा घेतलाय, तुकडे करून घेतलेत त्याचे आणि हे 8-10 कोकम जे आहेत ते पाण्यामध्ये भिजून घेतलेत। तर हे कोकम आणि लसूण आणि आलं जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्यायची। तर आता आपले त्याची पेस्ट बनवून झाले, आपण आता पहिला त्या मच्छीमध्ये हळद टाकूया, 1/2 चमचा हळद टाकायचं, मसाला टाकायचा 1/2 ते 1 चमचा आणि मीठ पण टाका थोडं, म्हणजे मीठ जास्त नका टाकू, थोडंसं टाका कारण बनवते वेळी पण आपण मीठ टाकणार। आता ही जी वाटलेली पेस्ट आहे ही बघा ती पण आता आपण टाकायची। तर हे 2 ते 3 चमचे तुम्ही टाकायचे आणि मग ती चांगली मिक्स करून घ्यायचं, ह्याच्यामुळे कसं टेस्ट मॅरिनेशन पण होतं चांगलं, आपली मच्छी पण चांगली टिकून राहते आणि टेस्ट पण खूप वाढते। आता हे मी 3 चमचे टाकले, आता हे सगळं आपण मिक्स करून एका डब्यामध्ये स्टोअर करायचं, हे सगळं असं लावून घ्यायचं व्यवस्थित। आता हे बघा आपलं सगळं लावून झालंय मसाला चांगला, आता आपण ह्या डब्यामध्ये हे स्टोअर करूया, याचं सगळं व्यवस्थित डब्यामध्ये हे करून, तुमच्याकडे जर का प्लॅस्टिकचा असेल तर प्लॅस्टिकचा घ्यावा, स्टीलचा घेतलास तरी काही हरकत नाही, याचं सगळं व्यवस्थित लावून डबा पॅक करून ठेवायचा। तर हे बघा हे असं आपण डीप फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवायचं। तर तुम्हाला जर का व्हिडिओ माझा आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि नक्कीच तुम्ही ही पद्धत करून बघा तुम्ही, कारण गेली कित्येक वर्ष झाली मी या पद्धतीने मच्छी स्टोअर करून ठेवते कारण आमच्या घरी कशी माणसं कमी आहेत पण चवीमध्ये जराही फरक पडत नाही, उलट मॅरिनेट करून केल्यामुळे कसं मच्छीची चव अजून वाढते आणि खूप छान लागते टेस्टला। तर जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर पुढे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत